नमस्कार, रिवर्स किचन मध्ये आज आपण पाहणार आहे काटवाल्याची भाजी। काटवाल ही एक रान भाजी आहे, ती सीजनेबलच असते, ती पावसाळा सीजन मध्येच मिळते आणि ती जंगलात उगते। औषधीयुक्त अशी भाजी आहे, ती आपण बघूया बनवायची कशी आणि त्याचे गुणधर्म खूप औषधीयुक्त आहे, त्याच्यामुळे आपण ती 3 ते 4 वेळा तर खाल्लीच पाहिजे। तर बघूया ती बनवायची कशी। आज आपण पाहणार आहे काटवाल्याची भाजी। काटवाले अशा प्रकारे मिळतात, ही रान भाजी आहे आणि सीजनेबल आहे, पावसाळ्याच्या सीजनमध्ये ही उपलब्ध असते। ते आपण असे त्याचे पातळ पातळ स्लाइस कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे। पूर्ण स्लाइस कापून घेतले की कशी बनवायची ती सांगते आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे, औषधीयुक्त आहे आणि या सीजनमध्ये आपण 3 ते 4 वेळा ती खाल्लीच पाहिजे। चवेला पण छान असते, कशी बनवायची ती आता बघूया। आता काटेवाल्याचा स्लाइस कापून झालेला, मी गोल आकाराचे कापले, तुम्हाला जर लांब आवडत असेल तर तसे पण कापू शकता, वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला कापू शकतो। चला तर आपण आता भाजी करायला घेऊ। काटवाल्याची भाजी करण्याकरता लागणारा साहित्य, काटवाल मी बारीक पातळ असे स्लाइस चिरून घेतलेले, हळद ठेचून घेतलेलं, लसूण जिरं, मोहरी तिखट, मिरची, टमाटर, कांदा बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर, मीठ आणि काळा मसाला। चला तर आपण भाजी बनवायला घेऊया। कढई घेतली आहे, तर मी त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। आपल्याला सुरुवातीला हे काटवाल आहे ते फ्राय करून घ्यायचं, तेल झालेलं आपलं। इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। म्हणजे बिया पण असतात, त्या पण ठेवायच्या, त्या पण खायला छान वाटतात क्रंचीच्या, त्या काढून नाही टाकायच्या। हलके फ्राय झाले की आपण याला काढून ठेवू, थोडे थोडे करूनच फ्राय करायचे। अशा प्रकारे आपले हलकेसे फ्राय झालेले आहे, आता आपण भाजी करायला घेऊया। थोडी मोहरी घालून घ्यायची, ठेचून घेतलेलं आहे ते टाकायचं। मिरची घातली आहे, त्यामुळे पण थोडं तिखट झाली, आपल्या सवयीनुसार आपल्याला थोडं तिखट चमचमीत आवडत असेल ते जास्त टाकायचं। तिखट सवयी पुरते मीठ, गरम मसाला, हळद, थोडी कोथिंबीर टाकून होतो, वळून टाकायची जास्त मसाला छान झाली, छान त्याची टेस्ट येईल।
त्याची चव कारल्यासारखी कळू पण नसते, ते छान लागते. ह्याची अतिशय पौष्टिकय औषधयुक्त आहे आणि सीजनेबल मिळते, त्यामुळे खाल्लीच पाहिजे. चवेला पण एकदम छान लागते. असं मला मसाला झालेलं इतका मसाला होत आला, आपण त्यात काटवलं सोडून दिलं. शेंगाला याला काय केले कांदा पण थोडा भरपूरच घालायचा. इतिश पण एक वाफ येऊ, एक वाफ आली की अशी थोडी करूनच त्याला शूट द्यायची आहे. अशी वाफेवर यायला होऊ द्यायची. एक वाफ आली की थोडं खोडून बघायचं. अजून आपली भाजी शिजवायला 10 मिनिटं तरी लागतात, भाजी आपली तयार होईल. अशा प्रकारे आपली काटवाल्याची भाजी होऊन तयार आहे. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून देऊया. अशा प्रकारे आपली काटवाल्याची भाजी बनून तयार आहे. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.